नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण इयत्ता 8वी इतिहास प्रकरण 9 स्वातंत्र्य लढ्यातील अंतिम पर्व, स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वातील घडामोडींचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला आता स्वातंत्र्य लढ्यामध्ये आझाद हिंद सेनेने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती मिळवायची आहे। तर भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात। भारताच्या पूर्व सीमेवरती हजारो भारतीय सैनिक जे होते ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये युद्ध करण्यासाठी उभे राहिलेले होते आणि सारे सैनिक जे होते हे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते आणि त्यांचे नेते होते सुभाषचंद्रजी बोस। आता सुभाषचंद्रजी बोस त्यावेळेचे एक महत्त्वाचे नेते होते, राष्ट्रीय सभेचे 2 वेळेचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं। ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं, या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने सहभाग घेतलेला होता, इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेलं होतं आणि त्याचा फायदा हा भारतीयांनी करून घ्यायचा या उद्देशाने त्यांच्या विरुद्धातलं जे आंदोलन सुरू केलेलं होतं ते आंदोलन अधिक तीव्र करण्यासंदर्भामध्ये सुभाषबाबूंनी निश्चय केला। मग आंदोलन तीव्र करायचंय, इंग्लंड दुसऱ्या बाजूला दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेलं आहे, इंग्लंडच्या विरोधात आघाडी उघडताना इंग्लंडचे जे शत्रू राष्ट्र आहे यांची आपण मदत घ्यायला पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला। परंतु तत्कालीन जे राष्ट्रीय सभेचे नेते होते त्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना त्यांचा विचार पटला नाही, त्यांच्यामध्ये तिथं मतभेद झाले आणि मतभेद झाल्यामुळे सुभाषबाबूंनी आपला राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा तिथे राजीनामा दिला। आता राष्ट्रीय सभेचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, परंतु आझाद हिंद सेनेचं कार्य पुढे घेऊन जायचंय, आपले विचार लोकांसमोर पोहोचवायचे, मग त्यासाठी काय करायचं, तर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं ठरवलं। स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्याला नाव दिलं फॉरवर्ड ब्लॉक, हा पक्ष त्यांनी स्थापन केला। पुढे जाऊन हा पक्ष स्थापन केल्यानंतर सुभाषबाबूंनी वेगवेगळ्या ठिकाणी भाषण दिले, त्या भाषणातून त्यांनी भारतीयांना ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी उठाव करण्यासाठी प्रेरणा दिली। ब्रिटिश सरकारने त्यांना बंदी बनवलं आणि बंदीवासात ठेवलं। बंदीवासात ठेवल्यानंतर सुभाषबाबूंनी तिथे प्राणांतिक अशा प्रकारचं उपोषण सुरू केलं, त्याची दखल त्यावेळेच्या शासनाला घ्यावी लागली। शासनाने त्यांना मुक्त केलं, परंतु मुक्त केल्यानंतर त्यांना माहित होतं की सुभाषबाबू लोकांमध्ये जातील, सुभाषबाबू लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना प्रेरित करतील अशा प्रकारचे भाषण करतील, म्हणून त्यांना बंदीवासातून मुक्त केल्यानंतर सुद्धा नजरकैदेमध्ये ठेवलं। पुढे नजरकैदेमध्ये ठेवलेलं असताना सुभाषबाबूने वेषांतर करून तिथून सुटका करून घेतली। 1941 एप्रिलमध्ये सुभाषबाबू जर्मनीला पोहोचले, तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर याची स्थापना केली। जर्मनीच्या बर्लिन रेडिओ सेंटरवरून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेला सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं। याच काळामध्ये जपानमध्ये असलेले राजबिहारी बोस जे होते त्यांना सुभाषबाबूंच्या कार्याची माहिती मिळाली आणि त्यांनी सुभाषबाबूंना जपानमध्ये येण्याचं निमंत्रण दिले।